नमस्कार, पल्लवी रेसिपीज क्रिएशन अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज इथे मी दिवाळी विशेषमध्ये अभ्यंग स्नान आणि लक्ष्मीपूजन विशेष असा व्लॉग घेऊन येते. तर नक्की पहा हा व्हिडिओ आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तर इथं तुम्ही बघू शकताय, आत्ता इथं पहाटे 4:30 वाजलेले आहेत आणि इथं आम्ही असं सगळीकडे पंती वगैरे लावून घेतलेली आहे आणि इथं आता मी रांगोळी पण काढणार आहे. इथं बघू शकताय तुम्ही वातावरण असं पहाटेचं खूप मस्त आणि शांत, एकदम असं खूप छान वाटत होतं. इथं माझी रांगोळी काढायची तयारी चालू आहे. हे बघा, इथं आता माझी रांगोळी काढून झालेली आहे. इथं मी साईडला रांगोळीच्या साईडला छोटेसे पंतीचं डेकोरेशन करते. हे बघा, ही माझी रांगोळी झालेली इथं बघू शकताय तुम्ही. चला आता आतमध्ये बघूया आपण. इथं तुम्ही बघू शकताय किचनमध्ये काय काय चालू आहे ते. दिवे मुटके बनवण्याची तयारी चालू आहे इथं आंघोळीसाठी. हे बघा, इथं आमचे बंधू राजे चहा घेत आहेत. व्हिडिओ चालू असल्यामुळे त्यांना थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत होतं. काय चाललंय दिदू? इथे आता मी फ्लावर आणि बटाट्याची अशी एकदम झणझणीत खूप ग्रेव्ही टाईपमध्ये भाजी मस्त बनवली होती. सुखा मठार बनवून घेतलेला होता इथं आणि इथं म्हणजे मसाले नाटक पण तयारी चालू आहे. आमचे बंधू राजे चहा घेत होते. तसं काय करते तू? असलं बनवते पण त्या रांगोळीसाठी वेटिंगला होते. काय चाललंय बनवायचं? मसाले भात. आवडली बाजरीची? खूप कष्टामस्करी चालू होती आणि सकाळी खूप घाई होती. मला लवकरात लवकर सगळा स्वयंपाक तयार करून घ्यायचा होता. इथं तर दोन भाज्या वगैरे बनवून मसाले भात बनवून तयार होता आणि तिथे मी चपाती बनवून घेत होते. आणि इकडे आत्तींनी तोपर्यंत चहा वगैरे पण बनवला होता. इकडे इथं मी शेवयाची खीर आणि शेवया आणि रव्याची अशी मिक्स खीर बनवली. इथं खीरही शिजत होती तोपर्यंत मी चपाती सगळी बनवून घेतली. आणि इथं तुम्ही बघू शकताय आंघोळीसाठीची आमची सगळी तयारी झाली होती. औक्षणचा ताट, दिवे मुटके, ज्वारीचं पीठ, उटणं आणि सुगंधित तेल असं सगळं मी एकत्र घेतलं होतं. हे बघा, आणि इथं माझे मामा येऊन गेले होते. हे आमचे सासरी बुवा, यांना दरवर्षी आम्ही आंघोळ घालतो दिवाळीला. त्यांना मी सगळ्यात अगोदर आणि लवकरच आंघोळ घालून घेतली होती आतमध्येच. आता त्यांचं औक्षण मी करत होते आणि मध्येच आस्ताची खूप लुडबुड होती. आणि दिवाळीमध्ये कसं सगळं एकदम मस्त प्रसन्न वातावरण, मजा मस्ती, सगळे किती हसून खेळून असतात ना, असंच काहीसं होतं. खूप मग सगळेजण आनंदात होते, दिवाळी एन्जॉय करायची चालू होती. इथं मी आणि माझ्या जाऊ बहिणी दोघींनी मिळून मामांचं औक्षण करून घेतलेलं होतं.
आता आम्ही माझे बाकीचे जे भाऊ आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही बाहेरच आंघोळ घातलेले. इथं तुम्ही बघू शकता इथं आमचं तेल उठणं वगैरे लावायचं चालू होतं आणि इथं खूप मजा मस्ती चालू होती. पण व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मला इथं बराचसा पार्ट असा त्याचा स्किप करावा लागला आहे. इथं माझे दोनच भाऊ आले होते, दोघांना यायला भेटलंच नाही आहे. आणि इथं व्हिडिओ चालू असल्यामुळे जरा थोडस अनकम्फर्टेबल वाटत होतं. इथं आता जाऊबाईंनी पण तेल उठणं लावून घेतलेलं आहे सगळं. आता इथंच आम्ही बाहेरच त्यांना आंघोळ घालून घेतलेली आहे. इथं बघू शकताय तुम्ही, व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आम्हाला सगळ्यांचं म्हणजे असं सेपरेट दाखवता नाही आलं. त्याच्यामुळं आम्ही अगदी थोड्याच ह्याच्यात पण जवळपास सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकीने साबण एकीने शॅम्पू असं करून आम्ही आंघोळ घातले ना. आणि इथं आता जाऊबाईंनी भैयाचं औक्षण करून घेतलेले, अगोदर त्यांनीच केलं आणि परत मी केलेलं आहे इथं. आणि इथं त्यांना त्यांच्या भैयाची खूप आठवण आली होती त्याच्यामुळं आता खूप इमोशनल झाल्या होत्या. आणि इथं ओवाळणीवरून भैया आमची खूप चष्टामस्करी करत होता. हा लहान भाऊ आहे, मोठा भाऊ आला नव्हता, त्यांना सुट्टीच भेटली नव्हती. दादाला साबण लाव, ती लाव पाटील, पाटील लाव, लाव आता गोलू लाव, गोलू लाव, आयुषला लाव, आयुषला, आयुषला लाव घे. हा तेल घे, तेल घे, गोलू लाव, लाव लाव डोक्याला. हा डोक्याला आणि इथे असता काकींकडे बघून आयुषला आणि आरोदादाला आंघोळ घालत होती. इथं बघू शकताय तुम्ही, म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की आजता यावेळेस आंघोळ घालेल असं. तिला झोप पण खूप आली होती पण तरीही तिनं परत आंघोळ घातली. हे बघा, आणि तिच्यासाठी हे सगळं नवीनच होतं, म्हणजे हे काय करतायत असं खूप काही विचारत पण होती ती आम्हाला. पण तिने खूप एन्जॉय केलं आंघोळ घातलेली. पप्पांना सुद्धा तिने साबण लावत. पण हा इथं आयुषची खूप मजा मस्ती चालू आहे, पाणी खेळतोय भरपूर. बर लाव दादाला. आणि ते आस्ता आंघोळ घालते आरोदादाला आणि आयुषला हे बघण्यासाठी आजी आजोबा मामा सगळे इथं बसून बघतायत. हे बघा
इकडे रांगोळ तोपर्यंतच आत्तींनी आतमध्ये भाऊंना आंघोळ घालून घेतली होती. तर त्यांचं झाले होती सगळे आंघोळ वगैरे, ऑक्शनची तयारी चालू होती आणि त्यांनी लगेच ऑक्शन वगैरे पण करून घेतलं. इथं जाऊबाईंनी पण माझ्या मिस्टरांचं ऑक्शन करून घेतलेलं आहे, तर बघू शकताय तुम्ही. खूप धावपळ झाली पण सगळे भरपूर जण होतो आम्ही. इथं बघा असता दोघांना आरव दादाला आणि आयुष दादाला ऑक्शन करते आणि गिफ्टमध्ये कॅडबरी सेलिब्रेशन दिलं होतं तर तिला खूप आनंद झाला होता. हे बघा आणि आयुषची मध्येच लुडबुड चालू होती. काय काय बघू एक मिनिट हा काय काय बघू काय दिलं गिफ्ट. बघू आणि इथं आता आम्ही हे फराळ बनवलं होतं दिवाळीसाठी, तर इथं जेवणाची तयारी चालू आहे. इथं बघू शकताय तुम्ही काय काय बनवलं होतं मी जेवणासाठी. आम्ही आता हे सगळे जेवायला बसले. असं तुमचं चालू द्या. इथं परत अजून व्हिडिओवरून चेष्टांस करी चालू होती. त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही पण इथं जेवण करून घेतलं. तरी मला वाटतं साधारण दुपारी आम्हाला 2:30 झाले होते जेवायला. आणि आमचं जेवण झालं की आम्ही परत लगेच लक्ष्मीपूजनच्या तयारीसाठी लागलो. म्हणजे बाकी सगळी तयारी आम्ही अगोदरच करून घेतली होती. हे बघा इथं संध्याकाळी आम्ही मला वाटतं 7 वाजले होते. इथंची लक्ष्मीपूजनची तयारी चालू होती. वेळेच्या अगोदरच पूजा ही आम्हाला करून घ्यायची होती. खूप धावपळ आणि दगदग झाली होती आमची सगळ्यांची. आणि इथं आमची लक्ष्मीपूजा करून झालेली. इथं बघू शकताय तुम्ही मी पूजा कशी केलेली आहे ती. खूप प्रसन्न वाटत होतं पूजा केल्यानंतर पण. इथं पूजा वगैरे आमची मांडून झालेली आहे आणि आता इथं आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतलेली. तुम्ही इथं बघू शकताय. वेळेच्या अगोदरच आम्ही पूजा करून घेतली. इथं माझी पूजा करून झालेली. आता इथं आस्थाच्या आजी आणि आस्था दोघींनी मिळून पूजा केलेली. ते बघा आस्थाची पण पूजा झालेली इथं. तर चला आता तुम्हाला मी रांगोळी दाखवते. आणि इथे मी जिन्यावरती पूर्ण रांगोळी काढून घेतली होती. लक्ष्मीपूजनच्या अगोदरच ही रांगोळी काढली होती. इथं मध्ये मध्ये पंत्या लावायच्या होत्या अजून आम्हाला. इथं बघू शकताय तुम्ही काढायला
भारी आली मस्त आली आता काय काय करणार पुढे पण त्याला होणार मस्त दिसत साधारण एक तास गेला होता मला सगळी रांगोळी काढेपर्यंत अजून वरती जिन्यावरती काढायची राहिली होती रांगोळी हे बघा वरून खाली येतानाच हा व्हिडिओ आहे आणि इथं बघा संध्याकाळी आम्ही परत पंती लावल्यानंतर कसं दिसत होतं जिना पूर्ण बघू शकताय तुम्ही लाईट्स वगैरे ऑफ होतं आणि असं खूप मस्त वाटत होतं जिन्यातून वरती जाताना हे बघा दरवर्षी लक्ष्मीपूजनच्या दिवशीच आम्ही जिन्ह्यामध्ये पूर्ण रांगोळी काढतो म्हणजे असं लक्ष्मीपूजनच्या दिवशी कसं घरात आणि बाहेर सगळीकडे फक्त पंत लावलेले असतात आणि असं खूप छान वाटतं मग ते घरामध्ये आणि इथं वरती जाऊ बहीणचं पंत लावायचं चालू होतं अजून हे वरून खाली जाताना पण हे असं दिसत होतं खूप मस्त हा व्हिडिओ थोडा अपलोड करायला मला जरासा लेट झालेला होता कारण माझी तब्येत पण खूप खराब होती त्याच्यामुळे थोडंसं लेट मी हा अपलोड करते व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्की मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा फटाके वगैरे थोडंसं इथं सगळेजण आम्ही बसलो होतो बाहेर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू